औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा येथील 500 मेगावॉट प्लांटची जळलेली राख पाइपलाईनने नांदगाव राख बंधारा येथे विसर्जित केली जाते. काही दिवसांपासून हे काम बंद असून कोणाची देखरेख नसल्याने अज्ञात चोरांनी 56,97,000 रुपयाची 1,000 मीटर लोखंडी पाइपलाईन कापून चोरून नेल्याने खापरखेडा अतिरिक्त अभियंता योगेश मोहरील यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून 5 आरोपींना अटक केली आहे. तर उर्वरित 7 ते 8 आरोपीचा शोध कन्हान पोलीस घेत आहे. औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा येथील 500 मेगावॅट प्लांटची जळालेली राख विसर्जित करण्याकरिता नांदगाव शिवारात 258 हेक्टरमध्ये राख बंधारा बांधून नोव्हेंबर 2021 पासून खापरखेडा ते नांदगाव 14 किलोमीटर अंतरावर लांब 2 350 mm व्यासाची पाईपलाईन, 1 250 mm व्यासाची पाईपलाईन, 3 200 mm व्यासाची अशा 6 पाईपलाईनने नांदगाव बंधाऱ्यात कोळशाची जळालेली राख विसर्जित करण्यात येत होती. या राखेमुळे नांदगाव परिसरात प्रदूषण तसेच बंधाऱ्यालगतच असलेल्या पेंच नदीत राख मिश्रित पाणी सोडून होत असलेल्या प्रदूषणाने नागरिकांच्या जीवितास होणारा धोका लक्षात घेता राज्याचे पर्यावरण मंत्री माननीय आदित्य ठाकरे यांनी ग्रामस्थांच्या विनंतीवरून 14 फेब्रुवारीला प्रत्यक्ष नांदगाव राख बंधाऱ्याला भेट देऊन प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेत राख विसर्जनाचे काम बंद करण्यात आले. 4 फेब्रुवारीपासून काम बंद असल्याने तेथे कुठलीही देखरेख नव्हती. 6 एप्रिल रोजी सकाळी नांदगावच्या नागरिकांनी फोनद्वारे औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडाच्या 500 मेगावॅट प्लांट राख हाताळणी अतिरिक्त अभियंत्यास माहिती दिली की आपली टाकलेली लोखंडी पाईपलाईन कुणीतरी कापून चोरी करीत आहे. यावरून घटनास्थळी जाऊन पाहणी केली तर 1,000 मीटर 200 व्यासाची लोखंडी पाईपलाईन कापून चोरून नेल्याने खापरखेडा अतिरिक्त अभियंता योगेश श्यामकांत मोरील यांच्या तोंडी तक्रारीवरून कन्हान पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करीत आरोपीचा शोध घेत होते. तर मंगळवार 12 एप्रिल रोजी गोपनीय माहितीद्वारे आरोपी अजय शिवपूजन गौतम याला घरी जाऊन ताब्यात घेऊन सखोल विचारपूस करण्यात आली. त्याचबरोबर पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी पोलीस स्टेशन कन्हानच्या स्वाधीन करून पसार 7 ते 8 आरोपींचा शोध घेत आहे. पारशिवनीवरून कमल यादव यांची रिपोर्ट. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक नागपुर.